काही नाही सर्वामध्ये एका प्रभूचं दर्शन आहे नाही रूप वर्ण गुण ते बघा ज्ञान सत्ता अनंत हे स्वरूप झालं त्याला रूप नाही गुण नाही वर्ण नाही मुळात रूप आहे का आता तुमचा जन्माचा दृष्टांत देतो आईच्या उदरामध्ये जेव्हा एक ठेम पडतो तेव्हा त्याला रूप आहे का काही नाही नाही का मुलगा आहे का मुलगी आहे हे सुद्धा तीन महिन्यानंतर कळतं लवकर कळत नाही अस्थीसुद्धा चौथ्या पाचव्या महिन्याला आतमध्ये हाड तयार होतात पहिल्यांदा डोकं तयार होतं म्हणजे ही प्रोसेस आहे बरं का हां मग पहिल्या ह्याच्यातून कळतं का नाही आकार घेतं तसं मूळ स्वरूपाचे काढणे रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया रंग नाही रूप नाही नाही अरे रामराया सर्व तूच नटलेलं आहेस कळलं का तुम्हाला रंग नाही रूप नाही सर्व नाही पण हे सर्व तूच आहे रामराया आलं कुठे गाडं शेवटी आलं कुठे आलं कुठे आलं कुठे हे बघा आता दृष्टांत देतो म्हणजे कळेल बोलता बोलता जे सुस्त ते सांगतो मी काय पाठबीठ काही करून येत नाही आता हा उत्सव कोणाचा आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बरोबर आहे का मंदिर कुठे बुधवार पेठेत बरोबर आहे उत्सव कुठे गणेश क्रीडेला पण तिथे जरी असला तरी सगुण रूपाने अव्यक्त रूपाने तो गणपती इथे प्रगटच आहे ना नाही कसं म्हणता जरूर आहे ना काय इथे रंग नाही रूप नाही नुसतं त्याचं चित्र आहे आणि तिथे बघितल्यानंतर निनियाळा पितांबरमध्ये कधी हिरवा कधी आमका कधी डागिणे काय सोन्याचे काय हिऱ्याचे काय फुलाची सजावट काय लाखो फुलांची सजावट काय सगुण दर्शन माझं म्हणणं कळलं का पण आता इथे जरी ती गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तरी हा उत्सव त्याच्या अस्तित्वाने चाललेला आहे तो असल्याशिवाय आणि त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढे मोठे उत्सव तुम्ही करू शकत नाही आणि चौतीसाव्या वर्षी ब्याऐंशी वर्षी मी येऊ शकत नाही काय आता एक सांगू का कृपा दिसत नाही कृपा ती दिसते का पण कर्मातून प्रकट झाल्यानंतर कळते की कृपा आहे मी कार्यक्रम स्वीकारतो ना तुमचा आपण तुम्हीच म्हणता व आहे तिथपर्यंत आता काय व्हायला लागले जर भीती वाटायला लागली म्हणजे तो बायपास झाल्यापर्यंत भीतीच असते एक महिना पार पडेल ना एक महिना पार पडेल ना आपल्याला अजून आत्तापर्यंत एक मिनिट चुकवलं नाही जाता येईल ना असं वाटतं खरं पण झाल्यानंतर वाटतं देवाने कृपा केली सांभाळलं एकही दिवस चुकला नाही चुकवून दिला नाही नीट लक्षात घ्या हे कृपा दिसत नाही पण कालांतराने त्याचं प्रकटीकरण झाल्यानंतर कळते की कृपा आहे अनंतरूपाने अनंत वेशाने आणि माझ्या एकट्यावर कृपा नाही हजारो मंडळी येतात ते सुद्धा टाईम मेंटेन करतात खुर्च्या येऊन अगोदर धरतात येतात जातात केवढं कौतुक आहे म्हणून महाराज म्हणाले नाही रूप वर्ण गुणजेथे एक सांगू का नाही रूप वर्ण गुण जिथे आता एक एक आकार नाही ना रूप शब्दाचा अर्थ एका आकारात बघू नका एक ज्ञानेश्वरीत लोवी सांगतो अर्जुना मी कसा आहे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे आणि सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे सर्व रूप रूप असे आता ही इथे जेवढी रूपं आहेत आणि इथे नाहीत तेवढी ती सर्व रूपं कोणाची आहेत सर्व रूप रूप असे सर्व दृष्टी डोळ असे सर्व देश निवासे असे जे ते श्रीकृष्ण बोलले मग मा आता मला सांगा काय रंग काय रूप कृष्ण म्हटल्यानंतर बासरी म्हणाल पण ही सगळी रूपं कोणाची आहेत कोणाची रूपं आहेत पांडुरंगाचीच रूप आहेत ना श्रीकृष्ण भगवान आणि पांडुरंग आणि राम काही निराळे नाहीत जो राम आहे रमण रूपाने तोच कर्मरूपाने कृष्ण रूपाने प्रसवला तोच हरिरूपाने ऐक्यानंद रूपाने प्रकट झाला म्हणून या ठिकाणी म्हणाले नाही रूप वर्ण गुण जेते वर्ण नाही काय आम्ही हा वर्ण आश्रम सगळेजण अडकलो त्यामुळे वर्ण सुरू झाली काय आता पांडुरंगाचं वर्णन कालपासून सुरू आहे म्हणजे हे त्याचंच आहे सगळं तेच आहे आता मला सांगा माणसं इतकी हुशार असतात ना आता आयुष्य खूप गेलं आणि माणसंही विविध भेटली ते म्हणले महाराज फक्त या जगात चार वर्ण आहेत म्हटलं मला माहिती आहेत म्हटलं तुम्हाला माहिती आहे हे मला माहिती आहे पण माझा ऐका की म्हटलं बरं सांग एक म्हटला गोरा एक काळा एक पिवळा आणि एक सावळा असे चार रंग आहेत म्हटला वर्ण म्हणजे गोरावर्ण म्हणजे रंगात काढलं कळलं एक म्हणतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, दुसरा रंगाकडून अर्थ काढला तर बरोबर आहे एकदम गोरे युरोपियन्स एकदम काळे साऊथ आफ्रिकन्स बरोबर आहे ना पिवळे चायना जपान आणि सावळे सगळे सावळी काय हां भारतातला मनुष्य एकदम काय अपवाद म्हणून आहे बाकी सगळे मिक्सरच धड काळाही नाही आणि धड गोडाई नाही हां म्हणून एक मिनिट लक्षात घ्या काळही ज्याच्यातून प्रकट होतं गोरही ज्याच्यातून प्रकट होतं असा जो तो सावळा आणि तो आमचा पांडुरंग तसा आहे माझं म्हणणं कळलं का हां म्हणून सावळे परब्रह्मावडे आजीवा मने मन राणी वा घर केले काय करू गे माये सावळे गोवित आणि आपे आप लपत म्हणत येते म्हणून तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी आता दुसरं कडव तो हारे श्री हारी काय म्हटलं मी सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावर्ण सर्व गगनाला व्यापून टाकलेली सत्ता वैकुंठ कैलास त्या माझी आकाश आणि आकाशी असे बर का आकाश आहे तो हा आहे नाही का अपंचमाभूत आहेत ना पृथ्वी आप तेज वायू आकाश पण आकाश सुद्धा कशामध्ये तरी सामावलेलं म्हणून अभंगच आहे वैकुंठ कैलास त्या माझी आकाश आणि आकाशी अवकाश आत्मा असे म्हणून इथे म्हणतायत असा सर्व आकाशाला पंचमाभूताला व्यापून जो आहे असा जो परमात्मा आहे तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी तो श्री श्रीहारी आळंद पंढरपूरला गेले आणि बघितला पांडुरंग बघितल्यावर खूण पटली खूण पटली हा निवृत्तनाथाने सांगितलेला हाच निवृत्त्यनाथाने सांगितलेला हाच एक थोडस गोष्ट आठवली म्हणून सांगतो रामाचा अवतार नंतर शबरी अगोदर अतंग ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा करत होती बिल्लाची मुलगी अरे का आई वडील सेवा करत होते या मुलीचा जन्म तिथेच झाला योगायोग असा की वडील गेले वडील गेल्यानंतर ऋषी मुनींच्या ताब्यामध्ये आणि ती पत्नी आणि मुलगी दिली ऋषीवर्य यांचा सांभाळ तुम्ही करा काळजी करू नकोस म्हणले बाबा मी सांभाळ करतो झालं कालांतराने आई गेली ती जी मुलगी होती ती ऋषींच्या ताब्यात दिली सांभाळा आणि ऋषी जेव्हा निघाले त्यांचं वैकुंठ गमनाची जेव्हा वेळ आली तेव्हा तिने विचारलं की वडील गेले तुमच्या ताब्यात दिलं आईलान मला आई गेली तुमच्या ताब्यात दिलं आता तुम्ही जाताय कोणाच्या ताब्यात जाता देत आहे डोळे झाकले म्हणले काळजी करू नकोस काही कालानंतर या ठिकाणी रामचंद्र प्रभू येतील तुझा उद्धार होईल ती पण म्हणाल मी ओळखू कसा ऋषीवर्ने डोळे झाकले आणि वर्णन केलं वलकल धारण केलेला दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा जटा बांधलेल्या हातामध्ये धनुष्यमान का मान आणि त्याच्याबरोबर लक्ष लक्ष्मण असेल कमल नयन चरण सुधा चरण कमल आपल्याकडे कमल बलच आहे बरं का नेत्रकमल चरणकमल हस्तकमल मुखकमल किती गंमत आहे की नाही हां कमळाला फार महत्व आहे म्हणून गणपतीला सुद्धा हां कमळ वाल जातं कमळाला फार महत्त्व आहे हिंदीमध्ये त्याला सरोज म्हणतात हां माता मला सांगा कमल नयन हां माता असं वर्णन केलं आणि मक्षी ते रूप तिच्या मनामध्ये खिला डोळा बैसला मनी अं वर्णन केलं श्रवण ऐकलं आणि डोळ्यामध्ये असा बसला सतत त्याला बघावं सतत बघावं 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 रामा रामा करता करता थकून गेली पण रामा कथा बोर जमा करावी बर का आता इथे काय सांगतो नाही रूप वर्ण गुण तिथे त्याचं वर्णन केलं ते ठसलं हम्म तो ह श्री हरी पाहिला डोळे भरी पण कसा पाहता पाहणे दुरी दृश्य आणि दृष्टा बाजूला सारला आणि दृश्य द्रष्टा त्याच्यातून प्रगट होत आहे असा हा द्रिंग मात्र द्रष्टा आहे काय पाहिलं आणि त्याचं रूप आठवू लागले जानकीच्या शोधार्थ जेव्हा निघाले रामचंद्र प्रभू अरण्यातून आणि तिथे आल्यानंतर रामाच्या पायालाशी खेच लागली लक्ष्मण सावत रामा सावत 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 ते म्हणले काय झालं अरे म्हणले पाय माझे ओढू लागले कोणीतरी राक्षस आहे लक्ष्मण म्हणतोय राक्षस रामचंद्र प्रभू म्हणतात लक्ष्मणा माझ्याबरोबर लक्ष असून सुद्धा अजून तुझं लक्ष माझ्याकडे परिपूर्णतेने गेलं नाही अरे माझे पाय खेचण्याची कोणाची ताकद आहे जगात ज्या अर्थी माझे पाय ओढले जात आहेत त्या अर्थी गॅरंटेड लिहून ठेव कोणीतरी भगवत भक्त माझी वाट पाहतोय कोणीतरी भगवत भक्त माझी वाट पाहतोय आणि आता म्हणाले चालू नकोस पाय जिकडे जातील तिकडे चल आणि असा रामचंद्र प्रभुण लक्ष्मणजी गेले आणि शबरी अशी रामा अरे रामा अरे रामा रामराया राम सख्याजीवीच्या आजीवल गा माय बाप्पा अशी खाली पडणार तितकेच रामचंद्र प्रभू गेले छातीला लावली खांद्यावर हुमसून रडू लागली रामा 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 रामराया सख्या जीवीच्या आजीवलं गा रडणं ओसरल्यावर म्हणाली तू मला कसं ओळखलंस तिने वर बघितलं तुला काय माहिती आहे तू जेव्हा नव्हतास तेव्हा माझ्या गुरुंनी तुझं वर्णन केलं माझ्या सद्गुरूंनी तुला बघितलं होतं माझे सद्गुरू काही साधे होते कशा रूपात तू इथे येणार आहेस आणि म्हणून तू आत्ता माझ्यासमोर आलास पण मी तुला रोज बघते आणि बघितल्यावर मी तुला ओळखलं बघितल्यावर रामा रामा मग शबरीने नेलं सरोवर दाखवलं तिथे आंघोळ घातली शबरीला आंघोळ घातली आणि पुढे सांगू का रामचंद्र प्रभू खाली वाकले आणि शबरीच्या पायाचं तीर्थ घेतलं संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग राम नामी उपजे आवडी सुख घड़ी वाढो लागे कंठी प्रेम प्रेमदाटे नयनी रोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप कंठी प्रेम दाटे कंठामधून प्रेम भरून आलं डोळे वाहू लागले रामा, रामा 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 मग बसवलं आणि ती बोर देऊ लागली लक्ष जाग ते बोर घेतलं दात उमटलेले रामा खाऊ नकोस रामा खाऊ नकोस शबरीने असं बघितलं ते म्हणले काय झालं रे लक्ष्मणा ते म्हणले उष्टी देतेस बोर उष्टी बोर देतेस रामचंद्र प्रभू हसले म्हणले रामा अजून तुझ्याबरोबर अजून ह्याच्या लक्षात आलं नाही ह्याचं लाव लक्ष्मण कसं अरे म्हणाले लक्ष्मणा करता वर्षान वर्ष मी आरण्य फिरत होते बोर खायचं दात पुसायचे अहंकार पुसायचा मी पणा पुसायचा आणि दात मारायचा त्या बोरावर आणि चाखायचं आणि आंबट लागलं ते मी खाल्लं आणि जेवढं गोड लागलं तेवढं बळ एक सांगू का ज्याच्यामध्ये आपली इच्छा असते ते उष्ट होतं ज्याच्यामध्ये आपली इच्छा वासना नाही ते कधीच उष्ट होत नाही बोलणं कळलं का मंडळी तेव्हा मी माझ्याकरता बोर चाकलं नाही माझ्याकरता खाल्लं नाही रामाकरता खाल्लं मग ते आता उष्ट झालं का रामाने लक्ष्मणाकडे बघितलं लक्ष्मणाने पाय धरले शबरी मी रामाच्या जवळ असून कळलं नाही राम म्हणला तसं कळत नसतं संताचे संगती कळतं शबरी भगवत भक्त आहे संताच्या संगतीमध्ये तुला कळेल की काय आहे काय नाही आणि मग तो हारे श्रीहारी पाहिला डोळे वरी कशी पाहत होती पाहता पाहणे दुरी सारो निया पाहता पाहणे दुरी सारो निया तो ह रे श्रीहारी पाहिला डोळेभरी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे मूर्ती उभी कुठे आणलं शेवटी विठेवरी ते हे निज ज्योती ज्योतीची निज ज्योत थोडका दृष्टान सांगतो दोन चार मिनटं राहिलीत वाढवत बिलकुल नाही ज्योतीची निज ज्योत हे बघा तुम्हाला निरंजन जरी पेटवायचं असलं ना तर ओरिजिनल काहीतरी पेटवलं लागतं त्याच्यावर पेटवलं लागत बरोबर आहे ना हा व्यवहारिक दृष्ट्या आता तुमच्या इथे एक आत्मज्योत आहे ती तुम्हाला दिसत नाही पण आहे तेल न भाती भुजन जाती ज्याला तेल नाही ज्याला वात नाही पण जी कधी विजत नाही अशी ही आत्मज्योत एक दृष्टान सांगतो थोडक्यात याज्ञवलकर ऋषीकडे आणि एक शिष्य गेला दर्शन घेतलं म्हणाला महाराज एक प्रश्न विचारू जीवन ज्योत कोणची जी। जीवन ज्योत कोणची जी। याज्ञवल्क म्हणाले हे बघा सूर्य दिसतोय ना ज्योत गुरुंनी सांगितल्यानंतर यू शुड नॉट आस्क क्वेश्चन मी प्रश्न विचारायचा नाही हो बरोबर आहे गेला संध्याकाळी सूर्य मावळला आता अरे म्हणले ज्योत संपलीन जग चालू आहे मग पुन्हा गेले म्हणले चंद्र मग त्यांनी काय करावं दिवसा सूर्याची प्रार्थना करावी रात्री पुढचं सांगतो लवकर मग आमोशा आली चंद्रही नाही आणि सूर्यही नाही म्हणला महाराज चंद्रही नाही सूर्यही नाही जग चालू आहे मी जिवंत आहे तुम्ही जिवंतात मग पुढेच दिवा होता म्हणलं हे बघ ज्यात तू दिसतोय तुन मी दिसतो हा दिवा तितक्यात वारा आला आणि तेही विजलं म्हणला चंद्र नाही सूर्य नाही पुढचा दिवा विजला बरोबर आहे पण दिवा विजला हे कोणत्या प्रकाशात कळलं काही कळलं का नवल हा प्रकाश प्रकाशा हा वेगळा झाकिली ही डोळा पुढे दिसे ही जीवन ज्योता अखंड आहे आता तुम्ही डोळे सगळेजण झाका मी दिसतो की नाही बघा डोळे झाकले तरी